नमस्कार, मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्योजक व्हायचं स्वप्न आपल्यातले अनेक जण पाहत असतात, पण नेमकी त्याला सुरुवात कशी करायची, कधी करायची, खरं तर कुठल्याही कामाला सुरुवात कधी करायची याचं आपल्या परंपरेने फार छान उत्तर दिले, शुभस्य शीघ्रम. जर मनात चांगला विचार असेल, मनात चांगलं कार्य असेल, तर ते स्वप्न साकार करायला ताबडतोब सुरुवात करावी. कल करेसो आज कर, आज करेसो अब. पण हे म्हणणं खूप सोपं आहे, तशी सुरुवात होणं घडतंच असं नव्हे. पण शुभस्य शीघ्र म्हणून जर कार्याला सुरुवात केली तर 10 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा उत्तम व्यवसाय करता येतो. एवढंच नव्हे तर कामाला सुरुवात करून आज मागे वळून बघितल्यावर लक्षात येतं की जितका काळ नोकरी केली तितकाच काळ आता व्यवसाय सुद्धा हातून घडला. हे ज्यांनी शक्य करून दाखवलं असे उद्योजक आपल्या बरोबर आहेत. विनोद कांबळे, नमस्कार. कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. नोकरी म्हटलं की एक सुरक्षितता, एक सुरक्षित कवच आपल्या मनासमोर असतं. उद्योग म्हटलं की त्याच्यामधला साहस, त्याच्यामध्ये असलेले धोके, हे खूप प्रकर्षाने डोळ्यासमोर येतात. तुम्ही अत्यंत मानाची अशी नोकरी करत होता, तिथे अनेक पदोन्नती तुम्ही प्राप्त केली होती. बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा आणि मी सेल्सच्या जॉबमध्ये होतो, तर इतरांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी काम करावं ह्या उद्देशाने सुरुवातीला मी बघत होतो. आणि ते बघता बघता मला जाणवलं की LIC ह्या व्यवसायामध्ये, लाईफ इन्शुरन्स ह्या व्यवसायामध्ये बरीचशी ऑपॉर्च्युनिटी चांगली सध्या दिसते, तर त्या उद्देशाने मी LIC एजन्सी घेऊन माझ्या व्यवसायाची सुरुवात केली. जे लोक नोकरीचा मार्ग स्वीकारतात ते अनेकदा असं म्हणतात की उद्योगामध्ये खूप प्रेशर्स असतात आणि तिथे खूप मानसिक ताणतणाव असतात. नोकरी त्या मनाने काही दुसऱ्याचा व्यवसाय असतो, आपण आपला पगार घ्यायचा, हे किती खरं? ॲक्च्युली हे बिलकुल चुकीचे असं मी म्हणेन, कारण नोकरीमध्ये पण सध्या प्रेशर आहे नाही असं नाही, पण उद्योगामध्ये त्याहीपेक्षा जास्त प्रेशर आहे. कारण आपल्याला लोकांच्या, आता आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये आहोत, लोकांना आम्हाला प्रोडक्ट विकल्यानंतर त्याची सेवा आम्हाला 20 ते 25 वर्ष सतत द्यायची असते. त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी वेळोवेळी येत असतात, त्यांना काही लोन्स पाहिजे असतील, त्यांना काही रिअसाइनमेंट करायचे असतील, पॉलिसीमध्ये नॉमिनेशन ॲड्रेस वगैरे चेंज, त्यांचे SBDUs वगैरे वेळेत आले की नाही आले, आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कशाप्रकारे करू शकतो ह्या अशा सगळ्या अडचणींवर मात करून त्याला 20 ते 25 वर्ष आपल्याला रेग्युलर सर्व्हिस द्यायचे. तर आणि त्याच्या प्रत्येक गोष्टींना, म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा सर्व्हिस लागेल, आज माझ्याकडे 2 ते 2500 क्लायंट आहेत, तर त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला त्याच्या गरजेनुसार त्याची त्याला सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिस देणं हे खूप जिकिरीचं सध्याच्या युगामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी नोकरी करत होता तर तिथेही काही चॅलेंजेस होते तुमच्या, हो, ती चॅलेंजेस आणि आज उद्योगात असलेली चॅलेंजेस याची जर तुलना केली तर तुम्हाला काय वाटतं? नाही, आत्ताच्या ह्या म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये त्याहीपेक्षा खूप जास्त चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही. पण मग आपला नोकरीचाच मार्ग बरा होता असं कधी नाही वाटलं? नाही नाही, बिलकुल नाही. का बरं? कारण लोकांच्या फायनान्शियल प्लॅनिंग करताना त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये मी काही एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस देतो, त्याचा मला खूप चांगला आनंद होतो आहे. की त्यांची जी स्वप्न आहेत, मी काही लोकांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी प्लॅनिंग केलेलं आहे, काही कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे, काही लोकांच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग केलेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा त्यांची ती स्वप्न पूर्ण होताना मी बघतो तेव्हा एक मनाला खूपसा चांगला आनंद मिळतो की मी त्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करू शकलो. त्याच्यामुळे नोकरीमध्ये जे आपलं रेग्युलर 9 ते 6 टायमिंग वगैरे, नक्कीच मला वाटतं उद्योजकाला मिळणारं हे समाधान की मी समाजासाठी सुद्धा काहीतरी करतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातून तुम्ही ज्या सेवा क्षेत्रामध्ये काम करता, विमा हे सेवा क्षेत्र, आणि तुमचं स्वप्नच आहे की लोकांना या बाबतीत साक्षर करणं, तर ही आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची असते आणि नेमकी ती कशी आपल्या आयुष्यात आणावी? आर्थिक साक्षरता खूपच गरजेची आहे. आज बरेचशी लोकं काम वगैरे करतात, काम करून पैसे कमवतात, पण पैसे कमवल्यानंतर योग्य नियोजन कसं करायला पाहिजे की बाबा माझ्या मला सुरक्षित विम्याचं कवर कितीचं पाहिजे, माझा हेल्थ इन्शुरन्स किती रुपयाचा असायला पाहिजे, ॲज वेल ॲज माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढे येऊ घातलेला विथ इन्फ्लेशन जो काही खर्च वगैरे असेल, आज शिक्षण बरंचसं महाग झालेलं आहे, मग ते अचीव करण्यासाठी मला आतापासून काय सेव्हिंग्स करायला पाहिजेत, माझ्या इक्विटी आणि डेट माध्यम
माध्यमातून किती रुपयाचं सेविंग असायला पाहिजे ॲज पर आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करताना बघतो की ॲज पर त्यांचं एज बघून आम्ही ते किती रिस्क घेऊ शकतात त्यानुसार त्यांना इक्विटी आणि डेटमध्ये त्यानुसार आम्ही त्यांच्या गुंतवणुका वाढवतो. जसं जसं त्या व्यक्तीचं वय वाढेल तसं तसं त्याचा पोर्शन इक्विटीमधनं कमी करून डेटमध्ये वळवण्याचा प्रयत्न करतो आणि ही सगळी त्याच्या गोल अचीव करण्यासाठी हे प्रयत्न असतात आमचे. जर अशा पद्धतीचं योग्य आर्थिक नियोजन नसेल तर त्याचे कसे तोटे होतात? मला वाटतं याचे आपण काही वैयक्तिक अनुभव सुद्धा खूप जवळून पाहिले. हो हो, अगदी रिसेंटली म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मिस्टरांचा योग्य इन्शुरन्स नसल्यामुळे आज त्यांना दोन मुली आहेत लहान, आणि योग्य इन्शुरन्स म्हणजे काय, काहीच इन्शुरन्स होता, फक्त 2 लाख रुपयाचा इन्शुरन्स वगैरे होता आणि स्वतःचं हॉटेल्स वगैरे होतं त्यांचं, आणि आज योग्य विमा नसल्यामुळे आज त्या कुटुंबाची बरीचशी वाताहत झालेली मी खूप जवळच्या डोळ्याने बघितलेली आहे. त्यानंतर अजून एक कुटुंब आहे ज्यांचं नॉमिनेशन ऑर्डरमध्ये नव्हतं, म्हणजे लग्न झाल्यानंतर पॉलिसीवर आईचं नॉमिनेशन होतं आणि आई हयात नव्हती, आणि पतीच्या मृत्यूनंतर योग्य नॉमिनेशन चेंजेस न केल्यामुळे त्या कुटुंबाला पैसे मिळायला बराचसा उशीर झाला, कारण ज्यांचं नॉमिनेशन होतं त्या देखील हयात नव्हत्या, तर त्यामुळे ते सक्सेशन वगैरे म्हणजे ही लेंदी प्रोसिजर आहे, त्या इमिजिएट ते पैसे मिळत नाहीत, त्याला 1-3 वर्षाचा कालावधी जातो. पण मग ह्या सगळ्या अडचणी बऱ्याचशा येतात, मग जे जे विमा सल्लागार आहेत त्यांनी योग्य वेळी आपल्या कस्टमरचे आपल्या क्लायंटचे नॉमिनेशन ऑर्डर्समध्ये वगैरे आहेत की नाही आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. बरेचसे लोक आता फक्त पॉलिसी विकून पुन्हा त्या क्लायंटला सर्व्हिस वगैरे देत नाहीत, तर त्या कुटुंबांमध्ये ह्या बऱ्याचशा अडचणी आलेल्या आम्ही जवळनं बघतोय. नक्कीच. लट हा सगळ्याच पूर्ण आर्थिक साक्षरतेचा भाग आहे आणि जो अतिशय महत्वाचा आहे. आपण सगळ्यांनीच या मुद्द्यांचा जरूर विचार करायला पाहिजे आणि याविषयी अधिकाधिक माहिती मिळवली पाहिजे. आज कामेल सर आपल्या बरोबर आहेत. MDRT सारखी एक अतिशय मानाची म्हटली जाणारी पदवी तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती विभाग क्षेत्रामध्ये प्राप्त केलीत, अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत, तर यासाठी अर्थातच लोकांशी बोलणं संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही कसे प्रयत्न करता? रेग्युलर लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे. मी माझ्या बऱ्याचशा संस्थांशी निगडीत आहे, म्हणजे आमच्या विक्रोळीमध्ये माझा माजी विद्यार्थी समूह आहे, गजानन महाराज पालखी समूहामध्ये पण मी सोशली कॉन्ट्रीब्यूट करतो, माझ्या गावाकडच्या समाजासाठी पण माझं कॉन्ट्रीब्युशन असतं, आणि मी उद्योजक होणार ह्या संस्थेशी देखील मी निगडीत आहे. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ह्या उद्योजकांची जी चळवळ आहे त्याच्या मुलांचा मी खजिनदार देखील आहे, तर अशा रेग्युलर लोकांमध्ये राहिल्यामुळे माझा लोकांशी संपर्क वाढतो आणि त्याच्यातून मला लोकांच्या म्हणजे जी लोकं मला रेफर्स वगैरे करतात ज्यांनी माझा पूर्वानुभव घेतलेला आहे अशी माझी मित्रमंडळी आहे, तर ती मला क्लायंट रेफर वगैरे करते आणि मग त्यांच्या अडचणी सॉल्व्ह केल्यामुळे मला जास्तीत जास्त रेफरन्स मिळतात आणि माउथ पब्लिसिटी. आता तुम्ही म्हणालात की तुमचा व्यवसाय हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तर नेमकी किती ग्राहक संख्या आहे तुमची? आत्ता माझे स्वतःचे 965 क्लायंट आहेत आणि ऑर्फन क्लायंट म्हणजे इतर जे काही ॲडवायझर होते ते त्यांना सर्व्हिस देत नसल्यामुळे असे एक टोटल माझ्याकडे 2200 क्लायंटचा समुदाय आहे. बरं, पण हे ऑर्फन क्लायंट तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? ऑर्फन क्लायंट मिळवण्यासाठी आमचा एक SBI काउंटर आहे, तिथे आम्ही पूर्ण दिवस एक म्हणजे डेली मी सोमवारचा मंडेला बसतो आणि तिथे जी लोकं येतात प्रीमियम वगैरे भरण्यासाठी तर त्यांचा जो जे काय येतात की त्यांचा एजंट त्यांना सर्व्हिस देत नसल्यामुळे तर अशा लोकांचा आम्ही डाटा घेऊन त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आमचे जे करंट ग्राहक आहेत त्यांच्यातून त्यांच्या रेफरन्समध्ये असलेली जी लोक आहेत ज्यांचे ॲडवायझर नाही आहेत अवेलेबल तर अशी लोकं आम्हाला रेफर करतात आणि रेफरन्सतूच आम्हाला बऱ्यापैकी क्लायंटचा रेफरन्स मिळतो. साधारण दिवसाचे किती तास तुम्ही? दिवसाचे टोटल 8-9 तास ह्याच्यामध्ये काम होतं. डेली ॲव्हरेज 3-4 लोकांना आम्ही भेटतो आणि 1-1.5 तासाची प्रत्येक क्लायंटबरोबर मीटिंग्स वगैरे होते फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड आणि 3-4 लोकांना आम्ही रेग्युलर भेटत असतो डेली. 1.5 तासाची एक मोठी मीटिंग जर तुम्हाला ग्राहकाबरोबर करायची असेल तर नेमके कुठले मुद्दे चर्चेला असतात?
त्याच्यामध्ये बेसिकमध्ये आम्ही त्यांच्या नीड ॲनालिसिस म्हणून एक आमचा डाटा आहे तो आम्ही भरून घेतो. त्याच्यामध्ये त्याचा रेग्युलर एक्सपेन्सेस येतात, त्याच्यानंतर त्याच्यावर असलेल्या लोन लायबिलिटी ह्याचं आम्ही डिटेल घेतो, त्याच्या करंट लिक्विडिटी काय आहेत त्याचं डिटेल घेतो, करंट इन्शुरन्स त्याच्याकडे पोर्टफोलिओमध्ये काय आहे ह्याचं सगळं डिटेल घेतल्यानंतर त्याला खरोखर आता किती गरजेचं आहे इन्शुरन्स ते बघितलं जातं. त्या फिगर्स काढल्यानंतर त्याचा करंट एक्सपेन्सेसनुसार विथ इन्फ्लेशन त्याच्या रिटायरमेंट प्लॅनिंगपर्यंत किती खर्च येईल, त्याला रिटायर झाल्यानंतर पुढचं जीवन जगण्यासाठी त्याला विथ इन्फ्लेशन किती खर्च येईल, त्या फिगर्स काढल्यानंतर ॲट द एज ऑफ रिटायरमेंट त्याच्याकडे किती कॉर्पस बिल्ड असायला पाहिजे आणि तो कॉर्पस मिळण्यासाठी आतापर्यंत किती वर्ष अवेलेबल आहेत त्याच्या हातात आणि त्यानुसार त्याने त्याच्या एजनुसार तो किती रिस्क घेऊ शकतो, त्याचे इन बिटवीन काय काय गोल आहेत, ते गोलचा संदर्भ ठेवून विथ इन्फ्लेशन त्याची फिगर काढून ते अचीव करण्यासाठी आतापासून त्याला किती रुपये गुंतवणूक करायला पाहिजे. आणि मग ते जे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचे 10,000 रुपये गुंतवायचे आलेत दरमहा, तर त्यानुसार इक्विटी डेटमध्ये त्याचे पोर्शन्स किती असायला पाहिजेत, म्हणजे त्याची गुंतवणूक ही PPFमध्ये पण असायला पाहिजे, RDमध्ये पण असायला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओमध्ये पण असायला पाहिजे, ॲज वेल ॲज म्युच्युअल फंडांमध्ये पण असायला पाहिजे. तर त्या एजनुसार आणि तो रिस्क किती घेतो, त्याच्या गोलला किती वेळ अवेलेबल आहे, त्यानुसार ती ठरते. तुम्ही इतक्या ग्राहकांना भेटता आणि आता नव्याने जी मुलं कमवत आहेत त्यांना खूप छान छान पगार आहेत, बऱ्यापैकी चांगले पगार आहेत, असं असताना आर्थिक नियोजन ही मंडळी तितक्याच प्रमाणात करतात. यंगस्टार आता IT मधली जी लोकं आहेत ती लोकं ह्याच्याकडे खूप जास्त वळताना दिसत नाही आहेत मला, कारण डेली रेग्युलर जो पगार चांगले पगार आहेत आज लोकांना, IT मधल्या लोकांना 1,00,000-1,25,000 रुपये पगार आहेत, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, लॉंग टर्मसाठी आज लोकं जात नाहीत. लोकांना शॉर्ट टर्ममध्ये लवकरात लवकर किती मला पैसे मिळतील, लवकरात लवकर मला छानसे रिटर्न वगैरे कशामध्ये मिळतील ह्याच्याकडेच लोकांचा कल जास्त आहे. पण लॉंग टर्ममध्ये जेवढी तुम्ही गुंतवणूक कराल त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न जनरेट होतील. पण हे समजायला एक जोपर्यंत लग्न होत नाही, मुलंबाळ होत नाही, तोपर्यंत ह्या लोकांच्या डोक्यामध्ये ते येतच नाही. आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे जास्त संख्येमध्ये दिसत नाही आहेत. असं पुन्हा एकदा तुमच्या वैयक्तिक वाटचालीकडे येत असताना तुमचा प्रवास थोडा मुंबई पुणे मुंबई असा घडला, त्याविषयी थोडं सांगा. फार पूर्वी मी म्हणजे माझ्या कॉलेजचं शिक्षण वगैरे विकास नाईट कॉलेजमध्ये झालं आणि मी दिवसा काम करून रात्रशाळेमध्ये दिवसा जॉब वगैरे करायचा आणि नंतर काहीतरी जॉब करून नंतर कॉलेज करायचं, ह्या उद्देशाने मी विकास कॉलेज ऑफ कॉमर्स नाईट कॉलेज इथे माझं शिक्षण घेतलं. आणि हे करता करता सेल्सच्या कामाची आवड होती, सेल्सचं काम करता करता मग पूर्वी मुंबईमध्ये काम करत होते, काम करता करता मला बाहेरची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मग मी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये काम करू लागलो. मग हळूहळू माझी प्रोग्रेस होत गेली, मला तिथे एरिया सेल्स मॅनेजर म्हणून महाराष्ट्र म्हणजे मुंबई ठाणे रायगड सोडून पूर्ण महाराष्ट्र गोवा कर्नाटक ह्या स्टेटचं काम मिळालं. आणि मग ते करत करत मग मी मुंबईत जास्त नसायचोच, मग त्यामुळे मी पुण्याला एक घर घेतलं, मुंबईतलं घर विकल्यानंतर आणि मी पुण्यात शिफ्ट झालो आणि पुण्यातून माझं हे कार्य मी चालू ठेवलं. पण बरीच वर्ष नोकरी करताना मला हेच वाटायचं की नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केला बरा, म्हणून मग मी जेव्हा मला माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मी हा विचार केला मी मुंबईत शिकलो तर माझ्या मुलीने पण मुंबईत शिकावं, ह्या उद्देशाने मग मी मुंबईत शिफ्ट व्हायचा प्रयत्न केला. मग त्यावेळेला मी माझ्या कंपनीला 1 वर्षाची नोटीस दिली आणि मग मी मुंबईत माझं स्वतःचं घर वगैरे घेऊन साधारण 1 वर्षाची नोटीस दिली जाते. कारण मी त्या कंपनीमध्ये 9 वर्ष सतत कामाला होतो, माझं आणि माझे जे बॉस आहेत केतन शाह यांच्याशी माझे खूप चांगले रिलेशन होते, त्यामुळे मी त्यांना चांगला माणूस मिळावा आणि हा जो आमचा सेल चालू आहे तो कुठे डळमळीत न व्हावा ह्याच्यासाठी 1 वर्षाची नोटीस देऊन मग मी रिझाईन केलेला आहे. आणि मग तेव्हा तुम्ही मुंबईत आला, तेव्हा मुंबईत व्यवसाय हा व्यवसाय करत असताना कधी परत नोकरीकडे जावं अशी इच्छा झाली? बिलकुल नाही, एकदाही मागे एकदाही कधी वाटलं नाही. आणि हा जो तुमचा प्रवास आहे यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की मुलगी झाली होती आणि तिचा मला वाटतं पहिला वाढदिवस मुंबईत साजरा करायचा इतकं लहान मूल एक नवीन जबाबदारी, घरच्यांनी विरोध नाही का? नाही नाही बिलकुल नाही, उलट घरच्यांनी सपोर्टच केला. घरातले म्हणजे माझी भाऊ बहीण ह्या सगळ्या लोकांनी मला चांगला सपोर्ट केला. त्यावेळेला मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला 30,000 रुपये सॅलरी होती आणि व्यवसायातून येणारं उत्पन्न स्टेबल नव्हतं, किती मिळेल माहिती नाही आहे, अगदी 3-4 हजार रुपये पण मिळू शकतं. पण तरी पण घरातल्या लोकांनी सांगितलं की काही हरकत नाही तू कर, त्यांना माझ्यावर विश्वास होता आणि मला माझ्या कामावर विश्वास होता म्हणून मी हे वादाक्रांत करू शकलो. तुमच्या घरात उद्योजकतेची काही पार्श्वभूमी? बिलकुल नाही.
पण मग आता एक यशस्वी उद्योजक घरात आहे असं म्हटल्यावर काय प्रतिक्रिया आहे मंडळींची? त्यांनाही चांगलं वाटतंय, आणि पण बाकीचे सगळे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वेल सेटल वगैरे आहेत, त्याच्यामुळे ही जनरेशन तरी आमच्या उद्योगात नाही आहे. आता नेक्स्ट जनरेशन बघू काय करते. तुमच्या उद्योगाला घेऊन किंवा या विमा क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करता आहात एक आर्थिक सल्लागार म्हणून, या संदर्भामध्ये तुमची काय स्वप्न आहे? जास्तीत जास्त लोकांना कसं मला साक्षर करता येईल, कारण लोकांना माहिती आहे विमा घ्यायला पाहिजे, पण तो किती घ्यायला पाहिजे की बाबा ह्युमन लाईफ व्हॅल्यू आम्ही म्हणतो, तर त्यानुसार तो योग्य विमा. आज बरेचसे म्हणजे हार्डली पॉप्युलेशनच्या 10% लोकांनी विमा घेतलेला आहे, आणि ॲडिक्युएट विमा त्यातल्या 2% लोकांनी पण घेतलेला नाही आहे. आमचा जास्त जास्त फोकस हाच आहे की लोक पॉलिसी आहे रे किंवा इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स आहे, 20 लाखाचा आहे, 25 लाखाचा आहे, पण आज त्याचं उत्पन्न काय आहे, त्याच्यावर डिपेंडंट किती लोक आहेत, इन केस ऑफ डेथ, डिसॅबिलिटी ऑर रिटायरमेंट, इन्फ्लेशनला बीट करणार उत्पन्न त्याला त्याच्या रिटायरमेंटनंतर, किंवा त्याच्यावर जे डिपेंडंट आहेत त्यांच्या कंटिन्युएशन ऑफ इन्कमसाठी किती रुपये असायला पाहिजे, ह्याचं योग्य मार्गदर्शन करणं हाच माझा मुख्य उद्देश आहे. अनेक असे आपल्यासमोर भावी उद्योजक बसलेले आहेत की ज्यांना नक्कीच तुमचं उदाहरण खूप प्रेरक आहे की नोकरीनंतर सुद्धा उद्योगाला सुरुवात करता येऊ शकते आणि यशस्वीरित्या जवळजवळ 1 दशक आज तुम्ही हा उद्योग करता आहात, तर अशा मंडळींना तुम्ही काय सांगाल? प्रामाणिकपणे व्यवसाय करा, आणि ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात तर त्या व्यवसायातले जे तुमचे साथीदार असतील किंवा ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला त्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नॉलेज वगैरे घेऊन तुम्ही लोकांना कशाप्रकारे तुम्ही चांगल्या सेवा देऊ शकता हे तुम्ही बघा. नक्कीच प्रामाणिकपणे काम करणं हा मला वाटतं कुठल्याही उद्योगाच्या यशाचा मंत्रच म्हटला पाहिजे, आणि या व्यासपीठावर आलेल्या सगळ्या उद्योजकांनी पुन्हा पुन्हा या प्रामाणिकतेवर भर दिलाय. खरोखरच ही प्रामाणिकपणा हीच खरी आपल्या यशाची गुरुकिल्ली मानून काम करणाऱ्यांना नक्कीच आकाश गवसणी घालण्यासाठी खुलं आहे. तेव्हा आपण सगळ्यांनीही मी उद्योजक होणारच या स्वप्नावर विश्वास ठेवूया आणि कामाला सुरुवात करूया. नमस्कार.